मित्रांनो, 8 मार्च 2020 रोजी म्हणजेच काल जिल्हा निवड समिती यवतमाळ यांच्यामार्फत उपवन संरक्षक वन विभाग यवतमाळ यांच्यामार्फत लिपिक पदासाठी सरळ सेवा भरतीचा पेपर घेण्यात आला होता. हा पेपर ऑफलाईन आला होता. तर यामध्ये सामान्य ज्ञानाचे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते ते आपण पाहणार आहोत. येणाऱ्या ज्या काही ऑफलाईन परीक्षा होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची पातळी कळून जाईल, ठीक आहे. तर यामधला पहिला प्रश्न विचारला होता, पहा, 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले. तर जे काही 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालं होतं. तर याचं उत्तर असणार आहे यवतमाळ. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न इथे विचारला गेला होता, 2019 हे वर्ष कोणाचे जन्मशताब्दी म्हणून साजरे केले गेले. तर मागचं जे काही वर्ष आहे 2019 ते डॉक्टर विक्रम साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले होते. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला गेला होता, मित्रशक्ती 2019 हा लष्करी करार भारताने कोणत्या देशासोबत केला. तर 2019 जे काही विविध प्रकारचे करार झाले होते तर त्याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, सविस्तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. ट्रिकनुसार बनवलेला, ठीक आहे, तुम्हाला लवकरात लवकर ते पाठवून जाईल. कारण ऑफलाईन परीक्षेमध्ये जे काही आपले लष्करी करार झालेले त्यावरती प्रश्न विचारत आहेत, समोरही विचारू शकतात. तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, GK ट्रिक्स म्हणून तिथे आपण एक फोल्डर बनवलेला आहे. त्या फोल्डरमध्ये तुम्हाला जे काही लष्करी करार झालेले आहे 2019 त्याची संपूर्ण ट्रिकनुसार माहिती दिलेली आहे, ठीक आहे. आता आपल्याला मित्रशक्ती हा जो काही लष्करी करार आहे तो भारत आणि कोणत्या देशासोबत झाला तो विचारला होता. तर 2019 मित्रशक्ती हा जो काही करार झाला होता तो भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये झाला होता. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर राहील. त्यानंतर चौथा प्रश्न विचारला गेलेला आहे, भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारण्यात आली. तर इथे भरपूर विद्यार्थ्यांचा कन्फ्यूज होता मित्रांनो, प्रश्न माहीत असतो, उत्तर माहीत असतं, पण कन्फ्यूज होतं. लक्षात ठेवा, आपली जी काही भारतीय राज्यघटना आहे तर राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला गेला होता. स्वीकार ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. आणि स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला गेला होता, पण जी काही राज्यघटनेची अंमलबजावणी आहे ती 26 जानेवारी 1950 या रोजीपासून अंमलबजावणी करण्यात आली होती. दोघातला फरक तुम्ही लक्षात ठेवा, कारण कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न विचारला गेला होता, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली. तर हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगामुळे दोन नद्यांच्या खोरी वेगवेगळी झालेली आहे. तर कोणत्या दोन नद्या आहेत ते, पहिली नदी आहे गोदावरी आणि दुसरी नदी आहे भीमा. गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे खोरी वेगळी झाली होती. ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर राहील. त्यानंतर सहावा प्रश्न विचारला गेला होता, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही, ठीक आहे. तर कारली ही नदी पश्चिम वाहिनी आहे, ठीक आहे. सावित्री ही नदी पश्चिम वाहिनी आहे. तेरेखोल ही नदी पश्चिम वाहिनी आहे. पण भीमा ही नदी पूर्व वाहिनी नदी आहे. ऑप्शन क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. प्रश्न नेमका समजून घ्या मित्रांनो, प्रश्न विचारलेला काय आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही. मग यामधली जी काही भीमा नदी आहे ती पूर्व वाहिनी नदी आहे. मग बाकीच्या ज्या काही नद्या असणार आहेत त्या कोणत्या नद्या असणार आहेत, पश्चिम वाहिनी नद्या असणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर सातवा प्रश्न विचारला गेला होता, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो. तर मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळी रिपीट होतोय. आता येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. आता महाराष्ट्रात विचारलेला आहे, ठीक आहे. तर तलाठीला सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळी रिपीट झाला होता. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली इथे पडतो. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर आठवा प्रश्न विचारला गेला होता, भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर भारताचे पहिले लोकपाल म्हणून पिनाकी घोष यांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे नववा प्रश्न, नुकतेच भारतातील कोणत्या स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तर मित्रांनो, भारतामधलं एक शहर आहे की ज्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर ते शहर आहे जयपूर, ठीक आहे. जयपूरचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे.
त्यानंतर 10वा प्रश्न विचारला गेला होता, महाराष्ट्र पंचायत राज रचनेमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव असतात? तर महाराष्ट्रामध्ये जे काय आपलं पंचायत राज आहे त्यामध्ये महिलांना 50% जागा राखीव असतात. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे. आणि ओबीसींना 27% जागा राखीव असतात. ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न विचारला गेला होता, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती? मित्रांनो, जेवढ्या काही ऑफलाईन परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. एक तर तुम्हाला विधान परिषदेची सदस्य संख्या विचारेल किंवा विधानसभेची विचारेल. ठीक आहे. विधान परिषद किंवा विधानसभेची, ठीक आहे, हे दोन्ही तुम्ही कन्फर्म करून चला. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेची जी काही सदस्य संख्या आहे ती आहे 78. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर राहणार आहे. हा प्रश्न रिपीट आतापर्यंत होत झालेला आहे मित्रांनो. या प्रश्नावर तुम्ही थोडासा व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 12वा प्रश्न विचारला होता, बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मित्रांनो, बेरीबेरी यामध्ये ब ब आलेला आहे, तर याचं उत्तर देखील तेच आहे. ऑप्शन क्रमांक बी, ब हे जीवनसत्वाच्या अभावामुळं माणसाला बेरीबेरी हा जी हा जो काही अभाव आजार आहे तो होतो. मित्रांनो, समोरचे प्रश्न पाहण्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. आपण अंकगणित विक्रम लँडर हे कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, विक्रम लँडर हे चंद्रयान 2 याशी संबंधित आहेत. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतरचा 15वा प्रश्न विचारला गेला होता, कोणत्या संताने भारूड या साहित्य रचनेचा वापर केला? तर मित्रांनो, जे काही भारूड आहेत ते संत एकनाथ यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे. संत एकनाथ यांचे जे काही साहित्य आहे ते भारूडमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर 16वा प्रश्न विचारला गेला होता, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच ऑफलाईन परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, याच्यावर सुद्धा मी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तर स्त्री पुरुष तुलना हा जो काही ग्रंथ आहे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असणार आहे. नंतरचा 17वा प्रश्न आहे, स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुर्सूत्री कोणी अवलंबली होती? ठीक आहे. तर स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही जी काही चतुर्सूत्री आहे ती लोकमान्य टिळक यांनी अवलंबली होती. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 18वा प्रश्न विचारला गेला होता, महाराष्ट्रात प्रति सरकार कोणी स्थापन केले? मित्रांनो, जेवढ्या काही ऑफलाईन परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळी रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न सुद्धा व्यवस्थित महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्रात प्रति सरकारची जी काही स्थापना आहे ती क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये केली होती. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 19वा प्रश्न विचारला गेलेला आहे, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, नीती आयोगाची जी काही स्थापना आहे ती 1 जानेवारी 2015 झालेली आहे. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. आणि एका परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेला होता की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात ते भारताचे पंतप्रधान असतात. हा प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर 20वा प्रश्न विचारला होता, TKDL ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? आता TKDL ही जी काही संज्ञा आहे ती वापरली जाते मित्रांनो, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी ह्यासाठी TKDL ही संज्ञा वापरली जाते. त्यानंतर 21वा आणि शेवटचा प्रश्न आहे, 2019 रॅमन मॅग्सेसे पुरस्काराचे भारतीय मानकरी कोण? तर 2019 रॅमन मॅग्सेसे पुरस्काराचे भारतीय मानकरी आहेत रवीश कुमार. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. पण मित्रांनो, महत्त्वाची माहिती अशी होती की जो काही तुम्हाला ईबुकबद्दल माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ रिव्हर्स करून तुम्ही ते ईबुक पहा, तर तुम्हाला ते ईबुक घ्यायचं आहे कारण अभ्यास करण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. तुम्हाला हा जो काही नंबर दिसतो आहे व्हॉट्सअप याच्यावरती स्क्रीनवरती 8551892695 या नंबरवर तुम्हाला 100 रुपये गुगल पेने किंवा फोनपेने पाठवायचे आहे किंवा YZ अकॅडमीचा अकाउंट नंबर घ्यायचा आहे आणि ती जी काही ईबुक आहे ती तुम्हाला मिळून जाईल.